प्रचार आपला, प्रसार महा चॅनलचा। ग्रामपंचायत निवडणूक ही आपल्या मोठ्या संघर्षाची छोटी आणि म्हणूनच महत्त्वाची सुरुवात असते। याचसाठी आपल्या घरोघरी प्रचारापासून जाहीरनाम्यापर्यंत आणि राजकीय डावपेचांपासून विक्रमी विजयापर्यंतच्या वाटचालीत निवडणुकीचं अत्याधुनिक तंत्र आणि मंत्र वापरावे लागतात। दिल्लीपासून गल्लीपर्यंत याला पर्याय नाही। आपल्या भूमिकेला अत्यंत योग्य न्याय मिळावा आणि त्याचं मतांमध्ये रूपांतर व्हावं यासाठी डिजिटल मीडिया हे सध्या सर्वात प्रभावी माध्यम ठरलंय। या डिजिटल मीडियात बाप ठरलेल्या कोकणच्या महाचॅनलनं यासाठी आपल्या खास टीमच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या काही सेवा उपलब्ध केल्या आहेत। त्यामध्ये प्रचाराचं स्पेशल कव्हरेज, माझी भूमिका खास मुलाखत, पॅनेल आणि उमेदवारांची स्वतंत्र डॉक्युमेंटरी, मतदार सर्व्हेसाठी खास शो आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ व्हिडिओ जाहिराती यांचा समावेश आहे। अनुभवी आणि तज्ञांची सुसज्ज टीम असलेलं कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईन हेच आपल्याला या सेवांच्या माध्यमातून विजयी करू शकतं। या सेवांसाठी आजच संपर्क साधा आपल्या नजीकच्या आमच्या प्रतिनिधीशी। शिंदे फडणवीस सरकार स्थापनेनंतर कोकणात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात पहिली युती झाली ती सिंधुदुर्गात। ह्या युतीचं निमित्त होतं ते सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचं आणि या युतीचे शिल्पकार होते भाजप नेते महेश सारंग। ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी ही युती कायम राहिली। युतीची घोषणा नेत्यांनी अगदी अंतिम टप्प्यात केली, परंतु ज्या महेश सारंग यांच्या पुढाकारानं सावंतवाडीत युती झाली त्याच सारंग यांच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेनं युती धर्म पाळला नाहीये। कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यवडे कुणकेरीत गाव विकास पॅनल उभं करत मैत्रीपूर्ण लढतीसाठी शिंदे गटानं भाजपला आव्हान दिलंय, तर आंबेगाव मध्ये युती एकत्रित लढत आहेत। या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक आहेत। त्यात कोलगाव मतदारसंघातच युती धर्माला हरताळ फासल्यानं येथील भाजप कार्यकर्त्यात शिंदे गटाविरुद्ध रोष पाहायला मिळतोय। ज्या महेश सारंग यांनी युतीसाठी पुढाकार घेतला त्यांच्या मतदारसंघात युती धर्म निभावला न गेल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज झाले। परंतु या दोन्ही गावात भाजपच्या दोन्ही सरपंचासह पॅनलचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचा दावा देखील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय। युती धर्म न पाळणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला एक प्रकारे खुलं आव्हानच भाजपनं दिलंय। यातच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदा, निवडणुका तोंडावर आहे। ग्रामपंचायतीत न झालेल्या युतीचा परिणाम हा निश्चितच या निवडणुकात होणार असल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते दीपक केसरकर आता यावर कोणती भूमिका घेणार, तर युती धर्म न पाळणाऱ्या शिंदे गटाला या गावातील भाजप आपला इंगा कसा दाखवणार हे पाहावं लागणार आहे।